नमस्कार, मी शरद लोट, शेकॅन ग्रुपचा एक सदस्य. या ठिकाणी शेकॅन ग्रुपचे मुंजाव शिळवणे, बैराट सर, विकास लोट, वैभव काकडे हे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. याशिवाय या ठिकाणी गावातील सरपंच विनायक महादेवराव भोंडवे, प्रकाश संतुकराव भोंडवे, महादेव संतोबा भोंडवे, एकनाथ संतोबा भोंडवे, विष्णू बापूराव पवार, बालाजी दगडोजी मोरे, उद्धव माधवराव भोंडवे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी आपल्या ज्या ग्रुपचा उद्देश आहे एक सण एक विधवा, तर यानुसार आपण या ठिकाणी दुधनगाव या ठिकाणी आलेलो आहे, तालुका जिंतूर या ठिकाणी. आज मकर संक्रांतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मकर संक्रांतीनिमित्त दुधनगाव आणि टाकळी बोबडे या दोन्ही ठिकाणी आज हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम आमचे मित्र आशिष अंधारे यांची मुलगी आराध्या हिच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वाढदिवस कशा प्रकारे साजरा करावा, एक अभिनव पद्धतीनं एक चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत त्यांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे की वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उदरनिर्वाहाचं साधन या ताईंना त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. या ताईंचं नाव आहे रेखा नारायण पवार. जवळपास 3 वर्षापूर्वी यांच्या पतीनं आत्महत्या केली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जमीन अत्यंत कमी या कठीण परिस्थितीमध्ये ते आपल्या कुटुंबाचा गाडा पुढे चालवत आहेत. अत्यंत चिकाटीनं ते आपल्या कुटुंबाचा संसार या ठिकाणी पुढे रेटत आहेत. त्यांना एक मुलगी आहे वर्षा नावाची, याशिवाय त्यांना एक मुलगा आहे तो 8वीमध्ये शिकत आहे. या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आपण या ठिकाणी बघू शकता. त्यांचं घर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या माध्यमातून कोणी दाता तयार झाला तर त्या माध्यमातून त्यांना घरकुल किंवा इतर सुविधा देखील त्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, हाच ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. या ठिकाणी या गावचे सरपंच विनायक महादेवराव भोंडवे हे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी घरकुलासाठी आणि पगारीसाठी यांच्या काय प्रयत्न केले ते आपल्याला या ठिकाणी सांगावे. घरकुलासाठी त्यांचा आम्ही घरकुल मंजूर केले आणि जवळपास 2 चक्र निघाले, त्याची जागा उपलब्ध असल्यामुळे जागासुद्धा उपलब्ध करून दिली त्यांना आम्ही आणि बेसमेंट झालेली आहे आतापर्यंत. आणि पगारीचा जर पगारी प्रयत्न चालू आहे समजा, सबमिट झाली समजा पेपर आहे. अशा प्रकारे त्यांचं घरकुलाचं बेसिमेंट झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि याशिवाय त्यांचा पगारीचाही प्रश्न लवकरच ते सोडवतील असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. की डाळीची मशीन आपण त्यांना मकर संक्रांतीनिमित्त आपण पाहतो की बाया मकर संक्रांत विविध प्रकारची वाहनं देतात, तर हे वाहन हे आमच्या मित्रातर्फे या ताईंना उदरनिर्वाहाचं साधन हे वाहन या ताईंना देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कठीण परिस्थिती असलेल्या महिला जर आपल्या आजूबाजूला असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला या शेकॅन ग्रुपला कळवू शकता. आमचे संपर्क क्रमांक आहेत 75075 75 75 9, याशिवाय 99 7000 3 7 8 9. याशिवाय या ठिकाणी सेकंड ग्रुपचे भास्कर वाघ सर हे देखील या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अशा प्रकारे परत आपण पुढच्या एका कार्यक्रमाला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परत एका विधवाताईच्या घरी आपण या निमित्तानं भेटणार आहोत. धन्यवाद.